मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे। वर्ग चौथा विषय बीडीएस परीक्षा गणित। तर आज आपण बीडीएस परीक्षा या गणित या विषयामध्ये संख्या श्रेणी हा पाठ अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। बघा संख्या श्रेणी, मग यामध्ये काय विचारलं जातं ते आपण पाहूया। बघा संख्या श्रेणी मध्ये काय दिलेलं असतं, बघा अशी प्रश्नामध्ये संख्या दिलेली असतात आणि पुढे येणारी म्हणजे पुढे येणारी संख्या आपल्याला शोधायचं असतं, म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता असतो तो आपल्याला इथे या संख्या श्रेणीमध्ये आपल्याला ओळखायचा असतो। बघा चला तुम्ही यावर आधारित काही उदाहरणे आपण पाहूया। सोडवलेली उदाहरणे पाहा, तुमच्या पाठ्यपुस्तकातली सोडवलेली उदाहरणे आपण पाहूया। बघा उदाहरण क्रमांक 1, 2, 6, 4, 8, 6 प्रश्नार्थ चिन्ह, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता। बघा आपल्याला काय दिले, ही अशा प्रकारची एक संख्या श्रेणी दिलेली आहे आणि काय विचारले प्रश्न, इथे बघा प्रश्न चिन्ह दिले, या जागी कोणता अंक येतो तो आपल्याला शोधायचा आहे। बघा पर्याय दिलेले आहे, पाहूया आपण। बघा ही संख्या श्रेणी लिहून घेऊया, 2, 6, 4, 8, 6, 10। बघा इथपर्यंतच लिहूया, आपण पुढचा अंक दिलेला नाही, पुढे काय दिलेले नाही, प्रश्नार्थ चिन्ह दिलेले। बघा मग 2, 6, 4, 8, 6 या काय सर्व समसंख्या आहे। परत मग येणारी पुढची आपल्याला काय करावं लागेल, एक संख्या किंवा पुढचा अंक शोधायचा आहे। बघा तो कशा प्रकारे शोधायचा, बघा 2, बघा 2 मध्ये पहा 2, 6 त्यानंतर 4 नंतर 8, बघा इथे आपल्याला फरक बघावा लागेल। बघा कशा प्रकारे, बघा इथे बघा 2 अधिक जर केलं तर 4 आलेलं आहे, परत 4 अधिक 2 केलं तर पहा 6 आले, म्हणजे आपण 6। आता आपण फक्त कोणत्या अंकाचा विचार केलाय, 2, 4 आणि 6। बघा 2 मध्ये 2 मिळवले असता 4 आले, 4 मध्ये अधिक 2 मिळ म्हणजे 2 मिळविले असता किती आले, 6 आले। त्याचप्रमाणे या 6 मध्ये बघा, या 6 मध्ये 2 मिळवायचे 8 आले, 8 मध्ये परत 2 मिळवल्यानंतर किती येतील, 10। म्हणजे बघा दिलेल्या संख्येमध्ये 2 2 मिळवले किंवा 2 दिलेल्या संख्येत 2 मिळवले असतं आपल्याला काय येईल, 1 सोडून पुढची संख्या म्हणजे आपलं उत्तर असेल। अशा प्रकारे म्हणजे बघा 2 मध्ये 2 मिळवले, 4 आलं, परत 1 संख्या सोडली, 4 मध्ये 2 मिळवलं, 6 आले। त्याचप्रमाणे तुम्ही या 6 मध्ये काय करायचे, 2 मिळवायचे, 8 येईल, 8 मध्ये 2 मिळवले, 10 येईल। अशा प्रकारे पुढचं उत्तर काय असेल, म्हणजे या प्रश्न चिन्हाजागी किती येतील, 10। मग हे 10 आले तर आपण पर्याय मध्ये शोधूया, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे। पहा मग या दिलेल्या संख्या श्रेणीमध्ये बघा 2, 6, 4, 8, 6 प्रश्न चिन्हाच्या जागी काही 10 अंक येईल। अशा प्रकारे काय करायचं, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे। पुढचं गणित पाहूया, प्रश्न क्रमांक 2, 1, 3, 7, 15, 31 प्रश्नार्थक चिन्ह। बघा आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते शोधायचं आहे, पर्याय दिलेला आहे। पहा मग आपण उत्तर कशा प्रकारे काढायचे ते पाहूया। बघा दिलेल्या श्रेणी संख्या श्रेणी जशा तशी लिहू, 1, 3, 7, 15, 31 आणि 63। बघा 31 पर्यंत दिलेले आहे आपल्याला, तर पहा 1, 3, 7, 15, 31 एवढे अंक दिलेले आहेत, म्हणजे ही संख्या श्रेणी दिलेली आहे, आपण ती जशाच्या तशी लिहिली। त्यानंतर बघूया, बघा 1, 3, 7, 15, 31 बघा 1 मध्ये 2 मिळवले असतात 3 आले, 3 मध्ये बघा किती मिळवायचे आहे, 4 मिळवले असतात 7 येतात, 7 मध्ये परत जर 8 मिळवले तर 15 येतात, आणि या 15 मध्ये बघा परत 16 मिळवले तर काय येतील बघा 31। म्हणजे बघा 2, 4, 8, 2, 4, 8, 16 अशा प्रकारे, म्हणजे दुप्पट संख्या मिळवायची। बघा 1 मध्ये 2 मिळवले 3, परत या 2 ची दुप्पट याच्यामध्ये 3 मध्ये 4 मिळवले, 7, 7 मध्ये 8 मिळवायचे 15, 15 मध्ये बघा 16 मिळवले 31। आता या 16 मध्ये परत किती मिळवले, म्हणजे आपल्याला उत्तर येईल दुप्पट, 16 2 32। या 31 मध्ये काय करायचं आहे आपल्याला,
32 मिळवायचे. पहा मग 2 ने 3 आणि 3 ने 3 6 63 अशा प्रकारे बघा 63 हे आपलं उत्तर आलेले आहे. उत्तर पर्याय मध्ये शोधूया. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे बघा हे गणित सोडवायचं आहे. बघा काय केलेले परत एकदा 1 3 7 15 31 आणि प्रश्नाचं चिन्ह ही जशास तशी श्रेणी लिहिली आपण आणि बघा त्यामध्ये काय केलेलं आहे. बघा 2 मिळवले असता उत्तर काय आलं 3 म्हणजे दिलेले 1 मध्ये 2 मिळवले असता उत्तर 3 आलं. पुढे बघा पुढे 2 ची दुप्पट म्हणजे 2 च्या दुप्पट काय 4 मग हे 4 या 3 मध्ये मिसळायचे 7 मग 4 ची दुप्पट 8 8 या 7 मध्ये मिसळायचे 15 बघा 8 ची दुप्पट 16 16 बघा या 15 मध्ये मिळवले असता 31 आणि बघा मग या 16 ची दुप्पट 32 32 31 मध्ये मिळवायचे 63 अशा प्रकारे उत्तर काढायचे. पुढचं उदाहरण पाहूया. बघा उदाहरण क्रमांक 3 80.40.20.10 प्रश्नार्थ चिन्ह पहा ही संख्या श्रेणी दिलेली आहे. उत्तर कशा प्रकारे काढायचे ते आपण पाहूया. अगोदर काय करायचं दिलेली संख्या श्रेणी जशा तशी लिहायची म्हणजे 80 40 20 10 आपल्याला एवढं दिले आणि ते काय दिलेले प्रश्नार्थ चिन्ह ही संख्या श्रेणी जशास तशी लिहिली. आता या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल तो शोधायचा आहे. अगोदर या संख्या श्रेणीमध्ये काय संबंध आहे ते आपण पाहूया. बघा 80 मग या 80 भागिले 2 80 ला 2 ने जर भाग दिला तर काय होते बघा 42 येतं. बघा 80 भागिले 2 किती आलं 40 मग परत या 40 ला 2 ने भागायचं 40 ला 2 भागितल्यावर 20 बघा 2 2 4 2 आणि 0.5 त्यानंतर 20 ला जर 2 ने भागितलं तर किती येईल भाग दिला तर 10 परत या 10 ने 2 ने भाग दिला तर काय येईल उत्तर 5 येईल. बघा किती येईल उत्तर 5 पहा म्हणजे या संख्या श्रेणीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फक्त जो पहिला अंक आहे जे अंक आहे त्याला किती भाग दिलेला आहे 2 चा भाग दिलेला आहे आणि अशा प्रकारे उत्तर मिळवलेलं आहे. उत्तर 5 आलेलं आहे. आलेलं उत्तर आपण पर्याय आहे का ते आपण शोधूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न 14 बॉक्स 4 जागी कोणती संख्या येईल. बघा या चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल. खाली संख्या श्रेणी दिली 1, 4, 9, 16, 25, 36, 49 चौकट 81, 100 अशा प्रकारे बघा. मग 1, 4, 9, 16, 25, 36, 49 चौकट 81, 100 ही संख्या श्रेणी दिलेली. बघा 1 चा वर्ग किती आहे 1 मग परत 2 चा वर्ग किती असेल 4 परत 3 चा वर्ग 9 3 चा वर्ग 9 त्यानंतर 4 चा वर्ग किती दिलेला आहे 16 परत हा 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36 परत 7 चा वर्ग 49 आता परत इथे कितीचा वर्ग येईल बरोबर 8 चा वर्ग किती येईल 64 अशा प्रकारे म्हणजे वर्ग दिलेला आपल्याला वर्ग दिलेला आहे. पहा म्हणजे अंक 1 चा वर्ग इथे दिलेला आहे परत 2 चा वर्ग 4 दिलेला आहे. अशा प्रकारे मग येणारी क्रमवार वर्ग संख्या काय 8 चा वर्ग 64 अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके तर बघा हे गणित सोडवताना तुम्हाला 31 पर्यंत संख्येचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. पहा पुढचं उदाहरण बघूया.
तर पहा या भागामध्ये आपण इथेच थांबूया. तर आजचा तुमचा गृहपाठ असेल की सोडवलेली उदाहरणे तुम्हाला परत तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायची आहेत आणि त्यांचा व्यवस्थित सराव करायचा आहे. थँक्यू.